मुक्या जनावरांवर उदार होऊन आपला स्वार्थ पूर्ण करणे ही पूर्वापार मानवी प्रवृत्ती राहिली आहे. सध्या असंच काहीसं चित्र नाशिक नगरीमध्ये बघायला मिळत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी महाकाय हत्तीणीला गंभीर अवस्थेत, गंभीर जखमी अवस्थेत भर उन्हाळ्यात डांबरी रस्त्याची तप्त वाट तुडवत दारोदार फिरवलं जात आहे. तिला वेदनादायी आयुष्य जगावं लागतंय. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातून जाणाऱ्या मार्गालगत एका झोपडीच्या शेजारी लक्ष्मी नावाची हत्तीण हमखास नजरेस पडते. 45 वर्षीय लक्ष्मी हत्तीण दानपत्रात मिळाल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. पण या लक्ष्मीची सध्याची अवस्था अतिशय गंभीर आहे. लक्ष्मीच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्यात. तिच्यावर कुठलेही उपचार केले जात नाही. लक्ष्मीच्या एका डोळ्याला मोतीबिंदू झालाय तर तिच्या मानेवर एक भली मोठी जखम आहे. त्याचा संसर्ग तिच्या शरीराच्या इतर भागात होताना दिसतोय. तिच्या उपचाराबद्दल विचारलं तेव्हा मालकानं लगेच धर्माचा आधार घेतला. साधू संत मठ मठादर धर्मावर अनिति करू नाही. बरोबर आहे. जर तुमच्या काळूमध्ये आम्ही बिना लायसनचा किंवा चोरी चपाटीचा हत्ती जर तुमच्या शासनाच्या कामामध्ये सापडला तर त्याला सक्त ताकी देणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याला बी तुमची ताकी आहे. लक्ष्मीच्या शरीरावरील जखमा दिसू नयेत म्हणून जखमांच्या अवतीभोवती या मालकानं रंगाच्या सहाय्यानं फुलांची ही चित्रं काढली आहेत. दरम्यान ॲनिमल वेलफेअर अँड अँटी हरॅशमेंट सोसायटी अर्थात आवास या संस्थेनं लक्ष्मीवर तात्काळ उपचार करावेत म्हणून वनविभागाकडे पाठपुरावा सुरू केलाय. पण वनविभागही चालढकल करतय, त्यामुळे लक्ष्मीच्या वेदनेवर उपाय काय हा प्रश्न आहे. खरं तर हत्ती पोचणं अवघड असं मानलं होतं, पण आता हत्तीच सध्या मालकाला पोचतोय अशी परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.